फॉरेस्ट इकडे बघा किती घेतल्यात अगरबत्त्या, जवळ जवळ 7,500 वर गेल्यात अगरबत्त्या. मामा ब्लॅक फॉरेस्ट चा वास चांगला आहे का? सुवर्ण चंपा आणखीन एक तुला पाहिजे ना? सुवर्ण चंपा दे एक, सुवर्ण चंपा जॉर्डन एक, जॉर्डन 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 एक, दोन 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 गेली तुझे. आणि हा पाहिजे ना सँडल? नका या सुवर्ण चंपायला नाही, मग ता पण घे सँडल एक घे. चल तर सांग सँडल एक ना. चंदन चंदन 7,500 वर गेल्यात अगरबत्त्या. वर्ष करायचं एकदाच मामा. आराध्य अगरबत्ती चांगली आहे बोलते ते, बघा प्राइस बघा त्याची. आराध्य अगरबत्ती साई चैतन्य मसालावाला अगरबत्ती आहे आराध्य. घेऊन गेलेलास मामा गेल्या वर्षी, तर कसा वास येत होता? कशा वाटल्या तुम्हाला त्या अगरबत्त्या? वास वगैरे चांगला आहे. शुभ सकाळ मित्रांनो, सकाळची आता आम्ही चाललोय बाप्पाची खरेदी करायला मुंबईला. ऍक्च्युली मी नाही जात, आमचे मामा चालले. आज करून गावातून आले नेतीचे पप्पा गणेश बाबा. चला आता आम्ही जातोय खरेदी करायला. चला मित्रांनो, फायनली निघालोय आम्ही घरातून आणि आता डायरेक्ट जात आहोत ते म्हणजे मुंबईला. लोअर चाल मस्जिद ना, मस्जिदला लोअर चाल. तिकडे गेल्यावर दाखवतो, ट्रेनमध्ये बघतो, जर शूट घ्यायला भेटलं तर शूट घेतो, नाही तर डायरेक्ट मग आपण भेटू लोअर चालला. चला दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, स्टेशनला पोचलोय पनवेलला. आता इथून डायरेक्ट पनवेल टू CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. चला तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, फायनली आम्ही स्पॉटवर पोचलोय आणि आता इथून वरती जातोय आम्ही. त्या साईडला गेल्यावर दाखवतो तुम्हाला मार्केट वगैरे कशा प्रकारे तिथे सर्व शॉपिंगला वगैरे येतात. गणपतीच्या शॉपिंगला म्हटल्यानंतर आता तर गर्दी असणार खूपच. चला दाखवतो तिकडे गेलो. इथून सुरुवात केली आम्ही, जे पहिल्यांदाच पहिलंच फुलांचं दुकान भेटले. फुलांच्या दुकानात बघताय गावात पण मस्त आहे ना, मस्त. आपण पण असं लावलं गेलो. छान छान लाइटिंग आहे इथे. लिंबू थोडा पिते. अजून फुलांचं इथे मार्केट भरपूर मोठं आहे. ते लाइटिंग वगैरे भेटते इकडे आतमध्ये चालले. थोडं कमीच इथे पण बघा, लाइटिंगचं दुकान मस्त आहे. इथे पण जाऊन आलो आहे. गर्दी बघा तुम्ही, गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. बाहेर पण भरपूर गर्दी आहे, मध्ये फिरायला पण जागा नाही, एवढी गर्दी झाली. पुढे ते जायचं आहे, इथून फुलांचं तर आटपले. इथं पूर्ण फुलांचंच मार्केट वाटतंय मला. इकडं मामा बसलाय. मामा काय घेतो? बघून बघून थकलो थोडा, बसलो इथं. नवीन यावर्षी काहीतरी, यावर्षी नवीन मकर कमायचं. अगरबत्ती वगैरे घ्यायची. गावावरून आलास ना काल गाव? हे बघा हे कॉम्बिनेशन घेतलं, कसं वाटतंय? हे चांगलं वाटतंय लाल. हा हे मस्त वाटतं. आज घेऊया ना. हा तुला कोणता चांगला वाटतंय? हा वाटतंय आज घेऊ. आज मस्त वाटत. डन डन.
मित्रांनो, फायनली आम्ही मस्जिदवरून सर्व सामान घेतलं आणि निघालोय. बॅगेत वगैरे सामान आहे, माझ्याकडे पण आहे थोडंसं सामान. आणि आत्ता चाललोय वाशी FMC मार्केट वाशी येते, तिथून थोडं सामान घ्यायचं आहे. ॲक्च्युली इथं अगरबत्ती काय एवढं खास पसंत नाही आल्या मामाला वगैरे, म्हणून तिकडे गेल्या वर्षी तिकडूनच घेतलेल्या वाशीवरून FMC मार्केट. तर तिकडंच चाललो आहे आम्ही अगरबत्ती, तिथूनच घेतो. आणि तिथे बाकी अजून काय आहे ते तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला कसं काय तिकडचं मार्केट वगैरे. तर चला आता चाललो आहे वाशीला, वाशीला गेल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता आम्ही उतरलो आहे वाशीला आणि वाशीवरून चाललो आहे चांदपाडा स्टेशन. इकडे बघा काम चालू आहे. आज मेगा ब्लॉक आहे त्यामुळे आम्हाला पनवेल गाडी भेटू शकली नाही. आम्ही वाशीपर्यंत चालू आहे आणि तिथून चाललो आहे सांडपाडा स्टेशन, तिथून मग रिक्षाने FMC मार्केट. चालल्याचे दिवस आलेत. हे बघा समोरच सांडपाडा स्टेशन आहे आणि इथे हे समोर वाशी स्टेशन जवळ आहे, 10-15 मिनटाचं अंतर आहे. चालत चाललो आहे सांडपाडा. इथं समोर ट्रेन लागल्यात. हा मेगा ब्लॉक आहे त्यामुळे काही इश्यू नाही. हे बघा काय ते मकर बनवतात त्या मकराला लावायला. चला दाखवतो FMC मार्केटला गेल्यावर. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो FMC मार्केटला. इकडे भरपूर पाऊस पडतोय, बघूया आता पुढे मार्केटमध्ये जातोय. थांब मामा थांब, इकडे काय हे बघा इकडून सरळ असा पुढं अजून आतमध्ये राईट लेफ्ट दोन्ही साईडला मोठं मार्केट आहे. तुम्हाला दाखवतो अजून खूप गर्दी आहे इथे पण FMC मार्केटला. इथे हे अगरबत्तींचं दुकान आहे, पूर्ण दुकान अगरबत्तीचंच आहे. खूप मोठं दुकान आहे, अगरबत्ती वाती वगैरे सगळं भेटतं इथे. हे बघा मामा कोणती घेत आहे अगरबत्ती? मामा दादा 20 मामाने 5-6 घेतलेत एकदाच वर्षभराचे. अजून घ्यायचे आहेत? अजून घेतोय, अजून 5-6 वर्षभर बघायला. अजून बऱ्याच काढायचे आहेत. हे बघा मामाने कोणत्या कोणत्या घेतल्या. तुम्हाला पाहिजे असतील तर नावं दाखवले मामा त्यांना. गोल्डन वैष्णवी वगैरे हनुमान चालीसा चैतन्य स्पेशल पण चालेल. ब्लॅक फॉरेस्ट पण भारी आहे. ब्लॅक फॉरेस्ट मस्त आहे. 400 रुपये परत खूप गर्दी आहे. किती घेतलेत अगरबत्त्या? कस्तुरी साई गोल्ड फॉरेस्ट. इकडं बघा किती घेतल्यात अगरबत्त्या, जवळजवळ 7,500 गेल्यात अगरबत्त्या. तर मामा ब्लॅक फॉरेस्टचा वास चांगला आहे का? सुवर्ण चंपा आणखीन एक तुला पाहिजे ना? सुवर्ण चंपा दे एक. सुवर्ण चंपा जॉर्डन एक. जॉर्डन दोन. गेली तुझे आणि हा पाहिजे ना सॅन्डल? नका या सुवर्ण चंपायला नाही. आता आपण घे सॅन्डल एक. घे चल सांग सॅन्डल एक ना. चंदन 7,500 गेल्यात अगरबत्त्या वर्षभराच्या एकदाच. मामा आराध्य अगरबत्ती चांगली आहे बोलते. ती बघा प्राईस बघा त्याची. आराध्य अगरबत्ती साई चैतन्य मसालावाला अगरबत्ती आहे आराध्या. घेऊन गेलेलास मामा गेल्या वर्षी, तर कसा वास येत होता?
कशा वाटल्या तुम्हाला त्या अगरबत्त्या? वास वगैरे चांगला आहे. तुम्ही पण एकदा घेऊन जावा आराध्या अगरबत्ती, एकदा घेऊन बघा लावून. अगरबत्तीच्या तिथे आम्हाला जवळजवळ पाऊण तास गेले. तर मित्रांनो, फायनली निघालोय आम्ही आता. अगरबत्त्या वगैरे सगळं सामान, जेवढं पण सामान होतं ते घेतलंय आणि निघालोय. आता चाललोय परत सानपाडा स्टेशनला, आणि सानपाडा स्टेशनवरून मग जाऊ डायरेक्ट खाली. बघा अगरबत्त्या बघा. अगरबत्त्या घेतल्यात वर्षाचं. फायनली घेतलंय सगळं. कोल्ड ड्रिंक गायलाय, कोल्ड ड्रिंक. अरे यार, फ्रुटी मी काय फक्त फ्रुटीच घेतो. तर मित्रांनो, फायनली आता मी घरी आलोय. तुम्हाला दाखवलं आम्ही कशा प्रकारे आम्ही सकाळी गेलेलो. सकाळी 7 वाजता गेलेलो, ऍक्च्युली 8 वाजले संध्याकाळचे 7. जवळजवळ 12 तास आम्ही फिरलोय मस्जिदला बोला किंवा सानपाडा FMC मार्केट आणि अजून 1-2 ठिकाणी फिरलो. पूर्ण दिवस गेला आमचा. कशाप्रकारे आम्ही शॉपिंग केली, कशाप्रकारे अगरबत्ती असू द्या किंवा अजून काही फुलं वगैरे कशाप्रकारे खरेदी केलेत ते तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये. आणि अजून बरंच काही घेतलं, तेवढं काही दाखवता आलं नाही. ॲक्च्युली मी व्हिडिओ एंड करायला घरी आलो आहे, कारण तुम्हाला माहीतच असेल की आज मेगा ब्लॉक होता आणि तुम्हाला दाखवलं मी की कशाप्रकारे मेगा ब्लॉक होता, त्यामुळे आम्ही चालत आलो सानपाडा स्टेशनवर वाशीवरून. तर खूप उशीर झाला आणि खूप गर्दी पण होती, त्यामुळे शूट करता आलं नाही, त्यामुळे घरी येऊन शूट करतो आहे. आणि चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, व्हिडिओ आता एंड करतो आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, ब्लॉग कसा वाटला ते. तर चला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि हो, जाता जाता एक सांगतो की सकाळी व्हिडिओचा इंट्रो तुम्ही बघितलाच असेल, ती आहे माझी वाची दृष्टिका, दृष्टिका रवी पाटील. तिने तो इंट्रो बनवला आहे, तिने चालू केला. मी केला नाही, ती बोलली मी करतो. पहिल्यांदाच तिने केला आहे. तेही कसं वाटलं तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.